केंद्र सरकारने कांद्याचे निर्यात शुल्क वाढवून तब्बल 40% नेल्यामुळे राज्यातील कांदा उत्पादक आणि व्यापारी आक्रमक झालेत। सरकारच्या निर्णयामुळे कांद्याच्या निर्यातीत घट होणार आहे, त्यामुळे पुढील काळात किरकोळ बाजारात कांद्याचे दर घटण्याची भीती व्यक्त होती। म्हणूनच केंद्र सरकारच्या निर्णयाविरोधात आणि निषेधार्थ आजपासून नाशिक जिल्ह्यातील 15 बाजार समित्या बेमुदत काळासाठी बंद आहेत। नाशिक जिल्ह्यातल्या 15 बाजार समित्या पूर्णतः बंद आहेत। इथला आढावा घेतला आमचे प्रतिनिधी योगेश खरे यांनी। केंद्र सरकारच्या निर्णयाविरोधामध्ये संपूर्ण नाशिक जिल्ह्यामध्ये आज कांदा खरेदी विक्री बंद ठेवण्यात आली आहे। आपण आहोत लासलगाव बाजार समितीमध्ये आपल्या वेगवेगळ्या कांदा खरेदी विक्रीच्या प्रक्रियेशी संबंधित असलेल्या सर्व लोकांशी बातचीत करणार आहोत। काय भूमिका? हा जो एक्सपोर्टवर लावलेला 40% कर आहे हा व्यापाऱ्यांना हाताला मुंगे येत होते, गुडघे कंबर मान पाठ खूप दुखत होती। अमृत लोणी ऑर्थो प्लस घेतल्यापासून हाताचे मुंग्या कमी झाल्या। आरोग्याचा भरोसा अमृत लोणी ऑर्थो प्लस आणि शेतकऱ्यांना न मानवण्यासारखं आहे। जे माल पोर्टवर पोहोचलेले आहेत, बॉर्डरवर पोहोचलेले आहेत, ते आधीच पोहोचलेले होते ह्या निर्णयाच्या आधी, ते माल सर्वात आधी रिलीज करावे। ह्या गोष्टीला अतिशय संवेदनशील समजून आणि ह्यावर जर समजा पुनर्विचार करून आणि हा जर निर्णय त्यांनी मागं घेतला किंवा चर्चा करून यातून काही मार्ग काढण्याचा प्रयत्न केला तर ताबडतोब परत लिलावाचे कामकाज सुरू होतील। बाजार समितीची स्थापना जी शेतकरी हितासाठी झालेली आणि हा जो काही निर्णय झालेला हा शेतकरी हिताचा नाही आणि म्हणून त्या निर्णयाचा विरोध केला पाहिजे। ह्या दृष्टिकोनातून आपण राज्यातल्या सर्व बाजार समित्या बंद ठेवण्याचा निर्णय या ठिकाणी घेतलेला आहे। निम्म्याहून जास्त कांदा सडला गेलेला आहे, अशा परिस्थितीत तो आज बाजार समितीत विक्रीला आणत असताना कुठेतरी 1500-2000 रुपये भाव मिळत होते, मात्र केंद्र सरकारने तातडीने याबाबत निर्णय घेऊन ते बाजार भाव पाडण्यासाठी प्रयत्न केले, त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये प्रचंड संतापाचे वातावरण आहे। एक कृषी क्षेत्रातलं हे परकीय चलन थांबवण्याचा एक प्रकारचा कुटील डाव हा एक आंतरराष्ट्रीय बाजारपेठेमध्ये खेळला जाऊ शकतो, म्हणून केंद्र सरकारनं आता या बाबतीतमध्ये सकारात्मक विचार करण्याची गरज आहे। व्हिडिओ जर्नलिस्ट बबनसह योगेश खरे, झी मीडिया, लासलगाव, नाशिक। आई भवानीचा गजर म्हणजे Zee 24 Tass